दुधाचा भाव स्वच्छ दुःख, साखरेचा भाव स्वच्छ दुःख, इथेनॉल जे आपण साखर कारखान्यात तयार करत होतो 2 दिवसापर्यंत त्याच्या निर्मिती करायची जबंदी होती. आता काल त्याची जबंदी उठवली आणि आता फरवणी जायचा निकाल त्यांनी घेतला. या सगळ्या गोष्टी सांगतात का? या गोष्टी एकच गोष्ट सांगतात की शेतकऱ्याच्या हिताच्या ज्या गोष्टी असतात त्या आम्ही अनेक गोष्टी त्याच्या उद्देशाच्या किमती हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय. आम्ही पार्लमेंट असो बाहेर असो एकच गोष्ट सांगतो की उत्पादन खर्चाचा विचार करून जी काही किंमत शेतकऱ्याला द्यायला हवी ती देण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तो घेतला जात नाही. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. आज कर्जबाजारी होणार हा शेतकऱ्याच्या दिशेने दुखणं झाले. माझ्याकडे शेती खात्याचं काम होत, मला आठवतंय शेती खात्याचं काम हातामध्ये घेतलं आणि पहिल्या आठवड्यामध्ये बातमी आली वर्तमानपत्रामध्ये की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, ती बातमी वाचली. मला अस्वस्थ झालं. मनमोहन सिंगांना सांगितलं की बळीराजा या देशाचा आत्महत्या करायला लागला तर कुठेतरी आपलं चुकत आहे, कुठेतरी धोरणात बदल केला पाहिजे. आणि म्हणून त्यानं विनंती केली की ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी आपण जाऊया. प्रधानमंत्री येतो म्हणजे दिल्लीवरून आम्ही दोघांना स्पेशल विमानाने नागपूर जावं, तिथून यवतमाळला गेलो आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो. माऊली होती, 2 लहान मुले होती, 1 लग्न ठरलेली मुलगी होती. त्या माऊलीला विचारलं की तुझ्या माणसाने आत्महत्या का केली? तिने सांगितलं बँकेचं कर्ज होतं, सावकाराचं कर्ज होतं, ते देऊ शकलं नाही. एक दिवशी सावकार आला आणि सावकारांनी घराची भांडी खुली बाहेर काढली. घराची भांडी खुली बाहेर काढून आमच्या आवडीचा पंचनामा झाला, लोक नावं ठेवायला लागली आणि ज्या पोलीसचं लग्न ठरलं होतं ते लग्नसुद्धा मोडलं आणि ते त्याला सहन झाले नाही आणि म्हणून तो इंजिन खेळला आणि जीव जीव टाकला. हे कशामुळे झालं? कर्ज वाजवीपणा हे महत्वाचं कारण त्याचा वाक्य होत. आणि म्हणून दिल्लीला जाऊन निकाल हा घेतला की या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर ही कर्ज थकीत देऊ आहे, त्या थकीत कर्जाला माफी द्यायची आणि एका हुकानं 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि व्याजाची दाखवणी केली. जो नेहमीच व्याज देतो कर्ज फेडतो त्याचे वाजाचे दर 12% त्यावेळेस 6% राहते आणि शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होतो. पण आजच्या प्रधानमंत्र्यांना त्या संबंधीची आस्था नाही. ते दृष्टी सांगतात ज्या पिकाची भाजी करतात आणि अनेक गोष्टी चुकीच्या गोष्टी करतात. आज मोदींचं राज्य एखाद्या हुकुमशहाचं राज्य असावं असंच ते राज्य कारभार करतात. दोनच उदाहरण तुम्हाला देतो. झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि तुम्ही भारत सरकार सोडत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींची टीका केली. आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव, देशातले चांगले राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे. कशासाठी? मोदींची टीका केली म्हणून. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट फसली नाही तर ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा अधिकार आहे. त्यासाठी टीका चिंफाई करण्याचाही तुमचा अधिकार आहे. पण टीका चिंफाई केली म्हणून